या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची, स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा। पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। भोकरदन तालुक्यातील जोमाळा येथे जनविकास शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार स्वर्गीय ॲडव्होकेट भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती निमित्त आयोजित 3 दिवसीय क्रीडा स्पर्धेचा समारोप करण्यात आला। भोकरदन येथील जनविकास शिक्षण संस्थाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय माजी खासदार ॲडव्होकेट भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंती निमित्त संस्थेच्या संचलित स्वर्गीय ॲडव्होकेट भाऊसाहेब देशमुख वरिष्ठ महाविद्यालय, श्री गणपती टेक्निकल इन्स्टिट्यूशनल जोमाळा, श्री गणपती इंग्लिश मराठी हायस्कूल भोकरदन, पायोनियर स्कूल जोमाळा, स्वर्गीय ॲडव्होकेट भाऊसाहेब देशमुख मराठी विद्यालय जोमाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 3 दिवसीय क्रीडा स्पर्धाचा समारोप नुकताच संस्थेच्या क्रीडांगणावर करण्यात आला। सर्वप्रथम स्वर्गीय आबा यांच्या समाधीस्थळावरील प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। नंतर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन व सलामी देऊन मान्यवरांचे स्वागत केले। त्यानंतर क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना मेडल व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले। नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालय परीक्षेमधून पायोनियर स्कूलची इयत्ता 6वीची विद्यार्थिनी ओजस्विनी तुळशीराम लोखंडे हिने यश संपादन करून आंबा तालुका परतूर जिल्हा जालना या विद्यालयाला पात्र झाल्याबद्दल तिचा व तिच्या आईवडिलांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष तथा काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ देशमुख एकात्मिक प्रकल्प आदिवासी सहप्रकल्प अधिकारी दीपक भानापुरे, संस्थेचे सचिव अमृतराव देशमुख, कोषाध्यक्ष तथा नगर अध्यक्ष सौभाग्यवती मंजुषाताई देशमुख, संचालक नंदाताई देशमुख, तुषार पाटील, इंद्रजित देशमुख, नगरसेविका गयाबाई जाधव, एजाज पठाण, नासिर शाह, पालक बबनराव शिंदे, निलेश पवार, ॲडव्होकेट राहुल सपकाळ, माजी नगरसेवक श्रावण अक्षय, दादाराव देशमुख, विष्णू भालेराव, पत्रकार कमल किशोर जोगदंडे, कॉलेजचे प्राचार्य एच व्ही नागरगोजे, शाळेचे प्राचार्य बी एम तांबोरे, मुख्याध्यापक पी बी रोजेकर, प्रशासकीय अधिकारी सोपान सपकाळ, सुपरवायझर रशीद अन्सारी, क्रीडा शिक्षक अशोक नवगिरे यांच्यासह वरिष्ठ महाविद्यालय व शाळेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती। व्रत प्रतिनिधी कमल किशोर जोगदंडे, भोकरदन।